नमस्कार. बऱ्याच जणांना आजकाल एक स्वप्न असतं, त्याला आपण म्हणतो सेकंड होम. किंवा आजकाल एक मोठा ट्रेंड चालू झालेला आहे की गावाला जमीन घेऊन शेती करायची. तर ह्यासाठी बट नॅचरल आपल्याला जागेची गरज असते. आणि आपल्याला माहिती आहे की जागेचे व्यवहार करताना बरेचदा फसवणूक होणं किंवा अशा बऱ्याच गोष्टी होत असतात. तर हे टाळण्यासाठी कोणीतरी तज्ज्ञ व्यक्ती जर आपल्याला मार्गदर्शनासाठी असेल तर त्याचा खूप मोठा उपयोग हा आपल्याला होतो. आणि मग जागेचे व्यवहार जे आहेत हे अतिशय सुरक्षित पद्धतीत हे करता येतात. तर आज असेच एक तज्ज्ञ जागेचे आपल्याबरोबर आहेत. त्यांचं नाव आहे महेंद्रजी ठणगे. तर त्यांच्याबरोबर आपण जागेसंदर्भात संवाद हा साधणार आहोत. तर कर्जत आणि आजूबाजूचा जो परिसर आहे इथं हे जागेचे व्यवहार करतात. त्यामुळं पुणा, मुंबई, पनवेल, विरार इथं जर आपण राहत असाल ह्या परिसरात, तर आपल्याला इथं जागा घेण्यासाठी आणि ह्या गोष्टी माहिती करून घेण्यासाठी त्यांची खूप मदत ही आपल्याला होणार आहे. तर मी महेंद्रजी सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला विचारतो की आपण किती वर्ष ह्या व्यवसायामध्ये आहात? ओके, नमस्कार. मी ह्या व्यवसायामध्ये जवळजवळ 15 वर्ष आहे. आणि माझी ही जी कामं आहेत ती माझी कामं पूर्णतः म्हणजे पनवेलपासून ते खालापूर, पेण, कर्जत आणि कर्जतपासून ते बदलापूरपर्यंत किंवा कर्जतपासून भीमाशंकर ह्या रोडपर्यंत माझी कामं चालू आहेत. ओके. आता जागा घेताना आमच्यासारख्या सामान्य लोकांसमोर काही समस्या असतात, म्हणजे तो 7-12 बघितल्यानंतर, ते 7-12 म्हणजे काय, इथपासून आपली सुरुवात असते. तर तो 7-12 बघितल्यानंतर ती जमीन कोणती आहे, कुठच्या प्रकारची आहे, तर अशा काही गोष्टी असतात. तर एक ढोबळ मनाने तुम्ही सांगा ते 32 ग म्हणजे काय, आदिवासी जमीन म्हणजे काय, काय काय बघायला लागतं आपल्याला जागा घेताना? बरोबर विषय. जमिनीमध्ये जो प्रकार आहे, जमिनीत साधारण समजा 32 गचा जो प्रकार आहे त्याचं सेल परमिशन आणायला लागते, किंवा 40-पट नजराणा असतो तो 40-पट नजराणा भरावा लागतो. किंवा आदिवासी लँडमध्ये, आदिवासी लँडमध्ये हा 99 वर्षाचा करार केला जातो त्यातमध्ये, त्यामुळे ती ओपन आपल्या नावावरती काय आदिवासी तू आदिवासीच खरेदी केली जाते. ती जमीन आपल्याला जर घ्यायची असेल तर साधारण 99 वर्षाच्या करारावरती आपण भाडेतत्वावरती त्यांच्याशी आपण करार केला जातो. आणि जमिनीमध्ये हाही प्रकार आहे, तुमची जी हरित बाग आहे किंवा यूटू झोनची जागा असते, G1ची जागा असते, R झोनची जागा असते, त्यातमध्ये जो प्रकार असेल त्या प्रकारे आपण जसं एरियाला जो झोन डिक्लेअर केलेला आहे त्या झोनप्रमाणे आपण ती जागा घेऊ शकतो. बरं, आता एक पुढचा प्रश्न असा असेल की जागेचे रेट, म्हणजे कर्जत परिसरामध्ये जे जागेचे रेट असतात, तर त्याच्यासाठी काय काय तुम्ही निकष लावता? म्हणजे रोड टच आहे, हायवे टच आहे, पाण्याची सोय आहे, तर असे काय काय निकष तुम्ही तिथे लावता, त्याप्रमाणे रेट, अंदाजे रेट सांगा तुम्ही. बरोबर आहे. जो विषय आहे आपला ना तो असा आहे का, कर्जत स्टेशन पासून जर आपल्याला कर्जत नगर परिषद जर पकडलं गेलो आपण तर कर्जत रेसिडेन्सी झोन आहे पूर्ण. आणि तिथून आपण बाहेर पडलो तर कुठे यूटू झोन लागला जातो, काही बाजूला ग्रीन झोन लागला जातो, काही बाजूला फ्री झोन आहे. त्यामुळे जसं एरियाचा जो डेव्हलपमेंट केलेला आहे त्या पद्धतीने रेट डिक्लेरेशन आहे. आणि आपण कर्जतपासून जसं अंतरावर लांब जाऊ त्याप्रमाणे रेट तो कमी राहतो. किंवा एखाद्या जागेला फ्री झोन येतं तिथे तो रेट जास्तही राहतो, असं काही नाही. फ्री झोन म्हणजे? फ्री झोन म्हणजे तुम्ही तिथे काही डेव्हलप करू शकता. उदाहरणार्थ फार्म हाऊस करू शकता, एखादी बिल्डिंग बांधू शकता किंवा तिथे रो हाऊस करू शकता, हा प्रकार आहे त्यातमध्ये. ओके. आणि यूटू झोन म्हणजे? यूटू झोन मध्ये बंगलो, तुम्ही बंगलो स्कीम करू शकता प्लॉटिंग करून. ओके. आणि मला फक्त जर ऍग्रिकल्चरलच ऍक्टिव्हिटी करायची असेल, शेतीविषयकच जर काम करायचं असेल तर कुठच्या झोनची जमीन पाहिजे? यूटू झोनची पण चालेल, ग्रीन झोनची पण चालेल, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यासाठी. ओके. आणि आपल्या परिचयामध्ये की तुम्ही नदी काठची जमीन किंवा एखादी डॅम काठची जमीन किंवा म्हणजे ज्या दृष्टीने टुरिस्ट स्पॉट आपण म्हणू शकतो असं, तर अशा जमिनी आपल्या संपर्कामध्ये आहेत का? आपल्या संपर्कात भरपूर जमीन आहेत. साधारणतः इथे आपल्या बाजूला पाली भुतोली डॅम आहे, नंतर आपण इथून गेल्यानंतर पुढे चौक करून इंडस्ट्रीच्या बाजूला मोरबे डॅम आहे, तिथे आहे. त्यानंतर कर्जतकडे आलो का, कर्जत नंतर भिवपुरी डॅम आहे, नंतर तुमची पेज नदी आहे. कर्जतपासून जवळजवळ आपण 25 ते 30 किलोमीटर अंतरावरती खांडस, भीमाशंकर जो व्हॅली वगैरे जे प्रोजेक्ट चालू आहे त्या बाजूला सुद्धा आपण पाहिजे तशा पद्धतीने आपण त्या लँड घेऊ शकतो. ओके. आता जमीन घेतली, पहिला भाग येतो जमीन घेणं. तर जमीन घेणं ही पण प्रक्रिया बरीचशी कॉम्प्लिकेटेड असते. तर तिथं तुम्हाला त्या तहसीलदार कार्यालयामध्ये बसून काही माहिती काढावी लागते, त्या जमिनीचे सगळे फेरफार वगैरे असं काहीतरी, तर ते 2 मिनिटात जर सांगितलं तर बरं पडेल. ओके. माझा मूल तत्व असा असतो का, जो 7-12 जिथून आपण काढला जातो ते तलाठी ऑफिस, तलाठी ऑफिसला आपण 7-12 काढून पहिली त्याची चौकशी केली,
तर आपल्याला पुढच्या गोष्टी सोयीस्कर असतात. कारण मेन म्हणजे तहसीलदारला जातं आहे, प्रांत ऑफिसला पण जातं, कुठं पोलीस स्टेशनला पण जातात, कुठं तलाठीकडे तक्रारी जातात. पण आपली पहिली तक्रार जी असेल ना, जिथून आपण सातबारा काढतो, तो सातबारा पहिला तलाट्याकडून काढून घेतानाच आपण पहिले चौकशी करायची, बाबा या सातबाऱ्यावरती कुणाची हरकत आहे का, कुणाचे पैसे खाल्लेत का, कुणाचं काय त्यातमध्येवरती बोजे आहे का. पण तिथून आपल्याला तो सुरुवात खरी चांगल्यापैकी मिळते. आणि त्याच्यानंतर मग मूळ मालकाकडून बसून आपण जे काही गोष्टी करायचे देवाणघेवाण ते आपण मूळ मालकाकडून करू शकतो. आणि तुम्ही प्रत्येक ठिकाणी तुम्ही हमीदार किंवा साक्षीदार राहता का या व्यवहारात सगळ्या गोष्टीसाठी, म्हणजे सुरुवातपासून ते एंडपर्यंत, म्हणजे जेपर्यंत जागेला पूर्ण कंपाऊंड प्लॉटिंग वगैरे करून जागेला पूर्ण वॉल कंपाऊंड करून गेट वगैरे लावून द्यायची जबाबदारी आपली असते. व्हेरी नाईस. आता आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आहे की समजा आम्ही एखाद्या ठिकाणी जागा घेतली आणि तिथं आता पुढं आम्हाला त्याच्यावर काही डेव्हलपमेंट करायची, बंगला बांधायचा असेल, फार्म हाऊस बांधायचं असेल किंवा शेतीविषयक काही प्रयोग करायचे असतील, तर ह्या सगळ्यासाठी तुमचं सहकार्य कशा प्रकारे होऊ शकतं? मूळ सुरुवातीपासून तर एंडिंगपर्यंत संपूर्ण आपल्याला सहकार्य मिळेल. म्हणजे इव्हन आपल्याला ग्रामपंचायत एनओसी लागते किंवा तलाठी ऑफिसला जायला लागतं, एमएससीबीमध्ये जायला लागतं, तहसीलला जायला लागतं, पोलीस स्टेशन आहे, हे ज्या काही गोष्टी एनओसीच्या आहेत त्या आपल्याला पूर्ण एनओसी वगैरे घेऊन आपल्याला त्या गोष्टी पूर्ण सहकार्य माझं राहतं त्यापर्यंत. ओके. म्हणजे जर तुम्ही एक इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी किंवा आपण असं म्हणू की व्यवसाय वृद्धीसाठी, दोन्ही कारणासाठी जर तुम्ही जागा बघत असाल, तर अशा वेळेला श्री महेंद्रजी ठाणगे यांच्याशी संपर्क करा की ज्याच्यामध्ये आपली फसवणूक होणार नाही आणि योग्य मार्गदर्शन ही जमीन घेताना. कारण आत्ता त्यांच्याकडून तुम्ही काय काय ज्या गोष्टी ऐकल्यात आपल्याला बऱ्याच जणांना याची माहिती पण नसते, तर अशा वेळेला त्यांच्याकडून तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन आणि सहकार्य ह्या दोन्ही गोष्टी मिळतील. आता आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असेल याच्या संदर्भामध्ये की हे जे बांधकाम तुम्ही स्वतः करून देणार का तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी देता का? नाही, आपण स्वतः करून शकतो ते का बांधकाम सगळं, म्हणजे तुमचं सुरुवातीपासून ते एंडिंगपर्यंत संपूर्ण बांधकाम म्हणा, फार्म पूर्ण डेव्हलपिंग म्हणा, किंवा तुमचे संपूर्ण म्हणजे झाडे वगैरे लावणे वगैरे ते पूर्ण झाडे शेवटपर्यंत पूर्ण काम आपण करून देऊ शकतो. ओके. त्याच्यानंतर एक आहे की आजकाल आता शेतीविषयक वेगवेगळे प्रयोग असतात, ज्याच्यामध्ये आजकाल गोट फार्मिंग आहे, फिश फार्मिंग वगैरे प्रकार चालतात, किंवा आपण त्याच्यात म्हणू की गाई पाळायसाठी पण आजकाल बरेच जण इच्छुक आहेत, तर अशा काही गोष्टी किंवा पोल्ट्रीसारखी गोष्ट आहे, तर अशांसाठी जमिनी तुमच्याकडे आहेत का ह्या कामासाठी? भरपूर अवेलेबल आहेत आपल्याकडे चांगल्यापैकी जमिनी. म्हणजे कर्जतपासून जरी आपण 5-10 किलोमीटरवरती जरी गेलो तर आपल्याला त्या पद्धतीच्या जमिनी मिळून जातात. सुविधा म्हणजे साधारण मेन म्हणजे आपल्याला 3 गोष्टीची उपलब्धता पाहिजे. मेन रस्ता पाहिजे, लाईट पाहिजे आणि पाण्याची सुविधा. या 3 गोष्टी तर मेन महत्त्वाच्या असल्यानंतर आपल्याला पाहिजे त्या गोष्टी करता येतील आपल्या जागेवरती. ओके. आणि मग त्याच्यासाठी बोरवेल वगैरे जर मारायची वेळ आली किंवा विहीर खणायची तर तुमच्याकडून सहकार्य मिळतं? संपूर्ण सहकार्य मिळतंय. शिवाय आपल्याकडून शासनाकडून आपल्याकडे स्कीम पण आहेत, म्हणजे ज्या स्कीम अशा आहेत का त्या स्कीममध्ये काही काही 50% सबसिडी आपल्याला, उदाहरणार्थ तलावाची स्कीम आहे किंवा विहिरीची स्कीम आहे, ह्या गोष्टी आपण शासनाकडून घेऊ शकतो. आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे याच्यामध्ये, तो म्हणजे जमीन कोण घेऊ शकतं? तर ते कोण जमीन म्हणजे कसं आहे की तुमची स्वतःचं स्टेटस काय पाहिजे, कुठची कागदपत्र तुमच्याकडे असली पाहिजे, तर त्याबद्दल थोडं सांगा. ओके. मेन म्हणजे आपण स्वतः शेतकरी, महाराष्ट्रामध्ये शेतकरी पाहिजेत. इव्हन म्हणजे तुम्ही कुठेही जरी शेतकरी असाल तर इथे आपण शेतजमीन तुमच्या नावावरती घेतली जाईल. म्हणजे जो माणूस शेतकरी नाही, हा, तर म्हणजे तो शेतकरी असणं आणि नसणं हे कसं तुम्ही सांगू शकता, कागदोपत्री सांगाल कसं? शेतकरी असणं म्हणजे त्याच्या नावावरती इथे कुठेही आपली भात शेती वगैरे त्याच्या नावावरती पाहिजे, आणि जर भात शेती वगैरे नसेल तर मग आपण त्याला ते येणे करून ती प्रॉपर्टी त्याच्या नावावरती आपण करून देऊ शकतो. ओके. म्हणजे जी ऍग्रिकल्चरल लँड आहे ती घेण्यासाठी, शेतजमीन घेण्यासाठी तुम्ही स्वतः शेतकरीच असणं आवश्यक आहे. खूप महत्वाचा विषय आहे तो. म्हणजे असं का मूळ शेतकरी असले तरच तुमच्या नावावरती जमीन नावावरती केली जाईल, हा मेन मुद्द्याचा विषय आहे. आणि शेतकरी ठरवण्यासाठी म्हणजे त्याच्या आई वडिलांच्या नावावर जर शेत जमीन असेल तर त्या मुलाला किंवा त्याच्या मुलीला शेतकरी म्हणता येतं? हो हो, त्यांच्या नावावरती ती जमीन आपण पूर्ण त्यांच्या नावावरती ते करून देऊ शकतो आपण, त्याच्यासाठी काही प्रॉब्लेम येणार नाही. हा. आणि जर शेतकरी नसेल तर एनए करावी लागेल जमीन? हा. आणि एनए करून नंतर मग ते त्यांच्या नावावरती केली जाईल ती जमीन. ओके. आता आणखीन एक प्रश्न आहे की जसं म्हटलं की इथं इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी म्हणून किंवा व्यवसाय वृद्धीसाठी म्हणून जागा घेतल्या जातात, तर आपण जो कर्जत आणि आजूबाजूचा जो सगळा परिसर आहे याच्यामध्ये आपण ज्या जागा देतात
तर कर्जत परिसरात का जागा घ्यावी याच्याबद्दल पर्यटन स्थळ किंवा असं काही माहिती दिली तर बरं पडेल. ओके, कर्जत आपला जो आहे ना ते पर्यटन स्थळ आहे, म्हणजे आता जवळजवळ नाही म्हटलं तर आपल्याकडे किल्ले आहेत, एक कोंढाणा लेणी आहे, पेठ किल्ला आहे, त्यानंतर इकडे ह्या बाजूला धबधबे आहेत, म्हणजे जवळजवळ नाही म्हटलं तर भिवपुरी आहे, प्लस तुमचं वदप किल्ला धबधबा आहे, पुढे गेल्यानंतर सोलनपाडा धबधबा आहे, त्यानंतर इकडे आले माथेरान आहे आपल्या जवळजवळ, नंतर पूर्ण भीमाशंकर डोंगर आहे बाजूला. त्यामुळे ह्या गोष्टीवरती आपल्याला चांगल्यापैकी पर्यटन स्थळ असल्यामुळं इकडे खूप येण्याचा जो स्कोप आहे तो स्कोप आपल्याकडे चांगल्यापैकी. आणखीन एक महत्वाचा प्रश्न आहे की आपण ज्या गावात राहता आषाढे नावाचं गाव जे तुम्ही म्हणाल तर आषाढ्यालाही धबधबा आहे. हो, भिवपुरी वॉटरफॉल म्हणतो जास्त फेमस आहे. साधारणतः किती गर्दी जमते तिथं जेव्हा धबधबे चालू असतात सीझनल तेव्हा? एक शनिवार रविवार 35,000 ते 40,000 पब्लिक असते. ओके, म्हणजे ह्या परिसरामध्ये आपल्याला जर जागा घ्यायची तर तुम्हाला सीझनल व्यवसाय हाही करता येईल आणि त्याबरोबर आणखीन काही आहे जसं आयुर्वेदिक झाडं लावणं किंवा असं काही आपण करता का? हो, त्यापैकी चांगल्यापैकी, म्हणजे आपल्याकडे जंगल परिसर असल्यामुळे आयुर्वेदिक झाडं वगैरे लागवड वगैरे आपण करू शकतो. आणि याच्यासाठी काही अनुदान मिळतं का गव्हर्नमेंट? हा, गव्हर्नमेंट कडून अनुदान आहे ना आपल्याला, म्हणजे यावर तुम्ही झाडांची जरी लागवड करायची असेल तर गव्हर्नमेंट आपल्याला झाडे देतात. नंतर समजा आपल्याला शेतीसाठी काही कामं करायची असेल तर शेतीसाठी अवजारांची स्कीम आहे आपल्याकडे, पंचायत समितीमधून स्कीम मिळते, किंवा सरकार तुमचं कृषी डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडून आपल्याला पाहिजे त्या गोष्टी मिळालेल्या जातात, असं काही नाही. ओके, म्हणजे या दृष्टीने तुम्ही व्यवसाय वृद्धीसाठी नवीन व्यवसाय करण्यासाठी जर एक प्रयत्न करत असाल तर अशा वेळेला इथं प्रयत्न करायला हरकत नाही. किती म्हटलं तरी ह्या ज्या जागा आहेत ह्या तुम्ही विकत घ्यायच्या झाल्या तर तो नक्कीच एक ही इन्व्हेस्टमेंट आहे, खर्चिक गोष्ट आहे. पण जर कोणाला काही प्रयोग करायचे असतील शेतीविषयक की मला एक 10 वर्षासाठी जागा पाहिजे, 5 वर्षासाठी जागा पाहिजे, तर अशा वेळेला काही जण भाड्याने जागा घेण्यात इच्छुक असतात, तर आपण अशा भाड्याच्या जागांचे व्यवहार करतात का? हो, चालू आहेत आपले व्यवहार, म्हणजे आपण ते जागा आपले जे आहेत ना ते आपण भाड्याने देऊ शकता. उदाहरणार्थ 1,005 वर्षाचा करार किंवा 10 वर्षाचा करार किंवा 25 वर्षाचा, त्या पद्धतीने ते अग्रीमेंट आपलं केलं जात आहे. ओके, म्हणजे आपण जर सुरुवात करायची असेल तर आपल्याला ही पण गोष्ट करता येऊ शकते की बाबा एकदम मोठी जागा घेण्यापेक्षा ती भाडे तत्वावर जागा घ्यायची आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपण डेव्हलपमेंट करायची आणि आत्मविश्वास आला की मग दुसऱ्या ठिकाणी जागा विकत घ्यायची, जर हाही व्यवहार करायला हरकत चांगल्यापैकी. तर महेंद्रजी, आपण इथं फार चांगली माहिती आम्हाला दिलेली आहे आणि मी सगळ्यांना एक रेकमेंडेशन करेन की जर तुम्ही व्यवसाय वृद्धीसाठी किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणून जर बघत असाल तर नक्की इथं जो दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे त्या क्रमांकावर संपर्क करा. महेंद्रजी ठाणगेंचं बहुमूल्य मार्गदर्शन, कारण ते एकटे नाही आहेत, त्यांची मोठी टीम आहे, तर हे सगळं मार्गदर्शन ही सगळी टीम आपल्यासाठी असेल, अर्थात त्याचे काही जे चार्जेस असतील ते तुम्ही देणारच. धन्यवाद. धन्यवाद.